नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज नवीन सिम कार्ड पोर्टल लॉन्च झाला आहे। या पोर्टलवरून तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत हे तुम्हाला कळणार आहे। तसेच तुमच्या नावावर जर दुसऱ्या एखाद्या कोणाचा मोबाईल नंबर ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही या पोर्टलवरून त्याचा नंबर बंद करू शकता। चला तर पाहूया आपल्या नावावर किती सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला या पोर्टलवर यायचं आहे। या पोर्टलची रिंग मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे। इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता TAFCOP टेलिकॉम ॲनालायझिस्ट फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन ही ऑफिशियल गव्हर्नमेंटची लिंक आहे, इथे तुम्ही पाहू शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड OTP यावर तुम्हाला क्लिक करायचे। तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर व्हॅलिडवर क्लिक करायचे। अशा प्रकारे लॉग इन होईल। मग इथे तुम्ही पाहू शकता लिस्ट ऑफ मोबाईल नंबर इज रजिस्टर्ड ऑन युअर ID। इथे तुम्ही तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर ॲक्टिव्ह आहेत इथे तुम्ही पाहू शकता। तर इथे 3 मोबाईल नंबर माझ्या नावावर ॲक्टिव्ह आहेत। इथे तुम्ही पाहू शकता इथे मोबाईल नंबरचे पहिले 2 अक्षर आणि शेवटचे 4 अक्षर दाखवत आहे। इथून तुम्हाला समजायचं आहे तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर ॲक्टिव्ह आहेत। जर यापैकी तुमच्या नावावर एखादा मोबाईल नंबर रजिस्टर आहे पण ते तुम्ही ॲक्टिव्ह केलेलं नाही, तुमच्या ओळखीचा नसेल, तर तो तुम्ही इथून बंद करू शकता। समजा हा मोबाईल नंबर मी रजिस्टर केलेला नाही, हा अनोळखी नंबर असेल, तुम्हाला फक्त यावर क्लिक करायचे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता दिस इज नॉट माय मोबाईल नंबर। इथे तुम्हाला क्लिक करून फक्त रिपोर्टवर क्लिक करायचं, तर लगेच ती गव्हर्नमेंटला रिपोर्ट जाईल। लगेच गव्हर्नमेंट तुमचा मोबाईल नंबर तपासेल आणि तुम्ही सिलेक्ट केलेला मोबाईल नंबर काढून टाकण्यात येईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तुम्हाला अशा नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका।